की त्याने स्वप्नामध्ये खरंच राज्य दान देऊन टाकलं होतं आणि दुसऱ्या दिवशी खरंच त्याने दरबारामध्ये ते केलं आणि स्वतः पूर्ण कफल्लक होऊन तो बाहेर निघाला, स्वतःला विकलं त्याने, गुलाम म्हणून तो काम करत होता तेव्हा त्याचा मालक जो होता तेव्हा त्याने इथे हे जे टाकं दिसतंय तुम्हाला, तर इथे हे टाकं पूर्ण भरण्याची त्याला हे दिलेलं आणि की हे टाकं भरल्यानंतर तू फ्री आहेस, म्हणजे मुक्त आहेस असं. पण या टाक्याला त्याने काय केलं होतं मालकाने, राजा हरिश्चंद्र हे जे प्रतिमेमध्ये दिसतंय ना अशी कावड भरून पाण्याने घेऊन यायचा, म्हणजे त्यावेळी जे कावडची पद्धत होती पाणी कॅरी करण्याची ते अजूनही दिसतंय स्पष्टपणे. तर तो आणि विदाऊट कंप्लेंट कितीतरी बरेच काळ म्हणजे राजा हरिश्चंद्राचं हे कंटिन्यू काम चालूच होतं, पण त्याच्या मालकाने इथे खाली होल केलेलं आहे की ज्याच्यामुळे हे टाकं कधीच फुल होत नाही आणि अजूनही नाही होत खरंच. आता हे पाणी खराब झालेलं आणि घाण बरीच आहे याच्यामध्ये म्हणून नाही तर ते होलही आपल्याला दिसेल खाली असं आहे. आणि मग नंतर या गोष्टीनंतर जेव्हा राजा हरिश्चंद्राची परीक्षा पूर्ण झाली विश्वामित्रांच्या अकॉर्डिंग टू विश्वामित्र, तेव्हा त्याच्यानंतर ते खरंच त्यांनी इथे येऊन म्हणजे राजा हरिश्चंद्राला हे केलं की पृथ्वी तलावरती तुझं नाव सत्यवादी म्हणून तुझं एकमेव तुझंच नाव राहील जोपर्यंत ही पृथ्वी आहे तोपर्यंत, आणि तोपर्यंत मी तुझ्याबरोबर इथे सोबत राहील, सानिध्यात राहील हरिश्चंद्रगडावर. टाईमलाईन जर बघायची असेल ना तर आपल्याला ब्रह्माचा दिवस येतो.